नमस्कार, मी गणेश आवारी, MH टाइम्स मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. कोरोनाचा जो काही दुसरा टप्पा आहे तो प्रचंड वेगानं सुरू झालेला आहे. नगरच्या अकोले शहरामध्ये देखील प्रचंड झपाट्यानं रुग्ण सापडत आहेत. परिस्थिती हाताच्या बाहेर जाताना आपल्याला पाहायला मिळतीये. त्याचप्रमाणे अकोले शहरामध्ये 2 दिवसांपूर्वी वीकेंड लॉकडाऊन पुकारण्यात आलेला आहे. आजचा त्याचा दुसरा दिवस आहे आणि या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते पोलीस कर्मचारी देखील आहेत. ते आपलं कर्तव्य या ठिकाणी बजावताना पाहायला मिळत आहे. त्याचप्रमाणे जो काही 2-व्हीलरवरती जाणारे प्रवासी असतील त्यांना हटकवलं जाते. कशासाठी येत आहेत, कुठे चाललंय याची देखील विचारपूस केली जाते. त्याचप्रमाणे या ठिकाणी काही वेळापूर्वी अकोल्याचे आदर्श तहसीलदार मुकेश कांबळे, नगरपंचायतचे मुख्य अधिकारी जगदाळे साहेब, त्याचप्रमाणे पोलीस कर्मचारी, महसूल विभागाचे अधिकारी या ठिकाणी आपली सेवा बजावताना आपल्याला पाहायला मिळते. मात्र जी काही अकोल्यामध्ये शहरामध्ये तसेच ग्रामीण भागामध्ये जी काही कोरोनाचे जे काही रुग्ण झपाट्याने वाढत आहेत, प्रचंड वेगानं अशी आकडेवारी देखील आपल्याला पाहायला मिळत आहे. आपले वेबचे अल्ताप उपसंपादक अल्ताप शेख सर आपल्यासोबत आहेत. त्यांच्याकडून देखील आपण या 2-3 दिवसांची आकडेवारी जाणून घेणार आहोत. अल्ताप सर, मला सांगा, या हप्त्याची जी काही रुग्ण वाढण्याची जी काही आकडेवारी आहे, या 2-3 दिवसांची परिस्थिती कशी आहे? या 2-3 दिवसात जर म्हटलं गेलं ना तर पहिल्या दिवशी 81 रुग्ण होते, त्यानंतर डायरेक्ट 129 रुग्ण सापडली आणि काल तर हाईट म्हणजे आत्तापर्यंतची सर्वाधिक रुग्णसंख्या 163 रुग्ण तालुक्यात आढळली. त्यामध्ये विशेष म्हणजे अकोले शहरातील तब्बल 27 रुग्ण जी हे ही अकोले शहरातली होती. त्यामुळं हा वाढता प्रादुर्भाव बघता आता लोकांनी कुठेतरी काळजी घेणं, आणि दुसरी गोष्ट म्हणजे की हा सगळा एकीकडनं कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतो आहे. आपल्या शहरातली जी 3 कोविड सेंटर आहेत, जी खाजगी भांडकुळी सरांचं असेल, माऊली असेल, त्यानंतर अमित काकडे यांचं आहे, या तिन्ही खाजगी व प्लस एक गव्हर्नमेंटचं असे 3 कोविड सेंटर आज फुल आहेत. बेड शिल्लक नाही अशी परिस्थिती आज तालुक्यात आहे. संगमनेरला गेलं तरी ऑक्सिजन बेड मिळत नाही अशी परिस्थिती आज तालुक्यात निर्माण झाली आहे. त्यामुळं इथून पुढच्या काळात आपल्याला ह्या बेडची बेड अभावी आपला जीव जाण्यापेक्षा आज पहिल्यांदा आपण काळजी घेणं ही महत्त्वाची आहे असं मला वाटतं. आज अल्ताप सर, गेल्या 2 दिवसांपासून जे काही रेमडेसिवीर जे काही इंजेक्शन जे आहे ते अवेलेबल होत नाही, त्याच्यामुळे लोक कितीही पैसे द्यायला तयार आहेत देखील ते देखील आता मिळताना आपल्याला पाहायला मिळत नाही. अकोला शहरामध्ये त्याचा तुटवडा आहे, याची परिस्थिती देखील भयानक आहे. यावर तुम्हाला काही माहिती मिळते आहे का? नाही, रेमडेसिवीरचं म्हटलं तर आता सगळ्या कोविड सेंटरमधले तीच परिस्थिती आहे की ऑलरेडी रेमडेसिवीरची किंमत जी आहे 800 ते 1000 रुपयापर्यंत आहे. मात्र ती अवेलेबिलिटी नसल्यामुळं, ती उपलब्धता नसल्यामुळं त्या रेमडेसिवीरचा भाव हा जास्त द्यावा लागतो. बऱ्याचदा असं होतं की संगमनेरलासुद्धा काल परवापासून रेमडेसिवीर हे इंजेक्शनच अवेलेबल नाही. त्यामुळं नाशिक किंवा पुणे किंवा मुंबई अशा ठिकाणावरनं ते उपलब्धता केली जाते आणि मग त्याचे अव्वाच्या 1.25 रेट घेतले जातात. अशी परिस्थिती सध्या तरी तालुक्यात आहे संगमनेर आणि अकोल्यामध्ये. आणि जी कोविड सेंटर आहेत ही त्यांच्या रुग्णांसाठी प्राधान्याने, जी भांडकुळी सरांचा असेल, माऊली असेल किंवा ते दुसरं साईनाथ असेल, ही कोविड सेंटर प्राधान्याने आपल्या रुग्णांची हेळसांड होऊ नये म्हणून कोणत्याही एनी हावर्स कंडिशनमध्ये त्यांना रेमडेसिवीरची उपलब्धता करून देण्यासाठी अटीतटीचे प्रयत्न करतात. मग प्रसंगी ते 2 रुपये जास्त घ्यावं लागतात अशी त्यांची आज परिस्थिती आहे. अल्ताप सर, तुम्ही रोज कोरोनाविषयीच्या जे अपडेट आहेत, किती आकडेवारी वाढते आहेत, कोणत्या कोणत्या गावामध्ये पेशंट आहेत याची माहिती गेल्या जसा कोरोना सुरू झाला आहे तेव्हापासून तुम्ही अकोल्याच्या नागरिकांना जागरूक करायचं काम करतायत. मला एक सांगा अल्ताप सर, रोज जर अशी 100, 130, 160 जर अशी आकडेवारी जर रोज कोरोनाबाधितांची जर निघत राहिली तर अकोल्याची परिस्थिती बघता अकोल्यामध्ये शासकीय कोविड सेंटर फक्त खानापूर या ठिकाणी आहे. दुसरं जे प्रायव्हेट जे काही 3 आता सुरू झालेले आहेत, एक बांडकुळी सरांचं असेल आणि दुसरं हे माऊली कोविड आहे आणि एक काकड सरांचं एक आहे. हे संपूर्ण जे काही बेड आहेत ते आता पूर्णपणे भरलेले आहेत, ऑक्सिजन मिळत नाही आहे. सध्याच्या घडीला अकोले शहरामध्ये कोविड सेंटर अजून उभं राहावं यासाठी देखील आता काळाची गरज आहे. आणि जर असे जर आकडे 100 जर निघत असेल तर ही परिस्थिती कशी होईल या 2-3 दिवसांमध्ये? असेच जर आकडे वाढत राहिले तर असं आहे की कम्युनिटी स्पीड जे म्हणतो आपण त्याकडे आपण जातो की काय अशी सुद्धा शंका यायला वाटते. कारण कम्युनिटी स्पीड म्हणजे एका व्यक्तीकडनं अनेकांना त्याची बाधा होणं, असा जर प्रकार झाला तर आपल्याकडे हॉस्पिटल तर जाऊ द्या परंतु रुग्णांना राहण्यासाठी किंवा रुग्णांना मिळणार बेड तर मिळणार नाही
आणि उपचार अभावी जीव गमावा लागेल अशी परिस्थिती आपल्याकडे राहील। त्यात असं आहे की माननीय तहसीलदार साहेबांनी मला 2 दिवसापूर्वी बोलताना बोलले होते की अगस्ती मंदिरामध्ये आपण एक कोविड सेंटर सुरू करण्याच्या ते विचारात आहेत। जर ते एखादं बेड जर मोठं रुग्णालय तिथं जर झालं कोविड सेंटर तर एक बऱ्यापैकी अकोलेकरांची सुविधा त्यात होईल। मात्र सर्वात महत्त्वाचं हेच आहे की काळजी घेणं हाच सर्वात मोठा उपाय आहे। काळजी घेतली तरच आपण बेडच्या किंवा रेमडेसिवीरअभावी जीव देण्यापेक्षा आपण अगोदरच काळजी घ्यावी हे मला योग्य वाटतं। अतिशय तुम्ही मार्मिक पद्धतीने सांगितले आहे। मित्रांनो, अकोले शहरामध्ये कोरोनाचा हा जो काय प्रादुर्भाव आहे तो प्रचंड वेगानं वाढताना आपल्याला पाहायला मिळतोय। काही दिवसांपूर्वीच म्हणजेच 8 ते 10 दिवसांपूर्वी सोशल मीडियामध्ये पिचड साहेबांच्या संकल्पनेतून 200 बेडचं कोविड सेंटर उभं राहणार अशी देखील चर्चा आली होती। त्याच्यानंतर एक लोकमतमध्ये देखील एक बातमी छापून आलेली आहे, त्या ठिकाणी देखील असंच सांगण्यात आलेलं आहे का लामटींची आमदार जे लामटे आहे त्यांची देखील थोडक्यात प्रतिक्रिया आहे का अगस्ती मंदिर जे आहे त्या ठिकाणी 200 बेडचं कोविड सेंटर उभं राहणार आहे। मात्र अद्यापही अगस्ती मंदिर या ठिकाणी कोणतंही कोविड सेंटर अजूनही उभं राहिलेलं नाही। त्या ठिकाणी ज्या काही लागणाऱ्या मूलभूत सुविधा आहेत त्यामध्ये लाईट असेल, त्या ठिकाणी टॉयलेट बाथरूमची व्यवस्था असेल, पाण्याची व्यवस्था असेल, बेडची व्यवस्था असेल, अशी कोणतीही व्यवस्था त्या ठिकाणी अजूनपर्यंत झालेली नाही। माझं प्रशासनाला तसेच अकोलेचे आदर्श तहसीलदार मुकेश कांबळे, अकोले नगर पंचायतचे जे काही CO आहेत जगदाळे साहेब आणि पोलीस निरीक्षक अभय परमार आणि आरोग्य विभागाचे जे काही वरिष्ठ अधिकारी असतील त्यांना MS टाइम्स मराठीच्या माध्यमातून एकच सांगणं आहे, राजकीय लोकांची काय संकल्पना असेल ती असू द्या, आपल्याला त्याच्याशी काहीही देणं घेणं नाही। अकोलेकरांचे जीव वाचले पाहिजे, लोक कोरोनापासून लांब राहिले पाहिजे, यासाठी येत्या 2 दिवसात 200 बेडचं कोविड सेंटर हे अगस्ती आश्रम किंवा तुम्ही जी काही एखादी जागा नियोजित कराल त्या ठिकाणी ताबडतोब 2 दिवसांमध्ये 200 बेडचं कोविड सेंटर उभं राहणं ही काळाची गरज आहे। अल्तापनं सांगितलेल्या पद्धतीने जर आपण आकडेवारीचा जर अभ्यास केला, रोज 100 पार हा आकडा आपल्याला रोज पाहायला मिळतोय आणि अशीच परिस्थिती जर होत गेली, कितीही पैसे असू द्या, कितीही पैसे मोजू द्या, मात्र बेड मिळणार नसेल, जर ऑक्सिजन मिळणार नसेल आणि जे काही महत्त्वाचे इंजेक्शन लागत आहेत ते जर मिळणार नसेल तर तुमच्या पैशालासुद्धा किंमत नाही। त्यामुळे प्रशासनानं ताबडतोब 2 दिवसाच्या आत 200 कोविड सेंटरचं जे काही बेड आहेत 200 बेडचं कोविड सेंटर हे उभं करणं आता काळाची गरज बनलेली आहे। प्रतिनिधी सचिन खरातसह मी गणेश आवारी, MS टाइम्स मराठी, अकोले, अहमदनगर।